मोतीवाट गावामध्ये एक दुर्दैवी घटना घडली. या महापुराच्यामुळं गावच्या पिण्याच्या पाण्याचा बंद होता, तो सुरू करण्यासाठी सरपंचाचे पती, माजी जिल्हा परिषद सदस्य अशी गावातील प्रमुख मंडळी ही पाणी चालू करण्यासाठी जात होती. आणि जाताना ट्रॅक्टरचा त्यांनी आसरा घेतला आणि ट्रॅक्टर हा उलटला आणि हे लोक हे ट्रॅक्टरमधून उड्या मारल्या त्यांनी जीव वाचवण्यासाठी. त्यामध्ये एका सरपंचाच्या पतीचं नाव काय, सुहास पाटील, यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे. त्यानंतर चार आता आम्ही त्यातले लोक आता ग्रामीण रुग्णालय दत्तवाडमध्ये तिथं पाहून आलो त्यांची प्रकृती. आणि दोन माजी जिल्हा परिषद शेखबाल बैरागदार आणि माजी सरपंच अण्णासाहेब असुरे हे दोघं अजून आपण आज परमेश्वर प्रार्थना करूया की ते सापडावेत. सात बोटी NDRFच्या, NGOंच्या आणि कर्नाटकच्या त्याचा शोध घेत आहेत. संध्याकाळपर्यंत मात्र शोध कार्यामध्ये तसे ते पट्टी जी पोहणारे होते झुडपाला कुठेतरी ते हात धरून झाडाला राहिले असतील तर ते निश्चितपणानं आपल्यात परत येतील असा विश्वास आहे. आता जे मयत झालेले आहेत सुहास पाटील यांना शासनाच्या वतीनं योग्य ते नुकसानभरपाई आम्ही निश्चितपणानं देऊ. आणि जे आजारी आहेत त्यांना एकाला मला वाटतं सिव्हिल हॉस्पिटल सांगलीमध्ये हलवण्यात आलेलं आहे आणि एकाला आता CPR कोल्हापूरला आम्ही हलवणार आहोत. दोघांची सगळ्यांची तब्येत उत्तम आहेत. आता परमेश्वर ड्युटीत प्रार्थना करू की दोघेजण आपल्याला सुखरूप परत यावेत.